नमस्ते खूप चांगलं झालं तुम्ही एवढं लांबणार खूप चांगलं वाटत आणि गाडी कुणी चालवली बाबू ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर लक्ष्मण आयनर त्यांचा शेला बाबू ड्रायव्हर हा फायरचे मालक लक्ष्मण आता आणि राजेंद्र चौधरी आता बाळासाहेब बाळके आणि प्रशांत शेडगे सुलतान पळाल्यानंतर काय मागणी बिघणी आली का नाही सुलतानला हा काय मागणी आधी 52 लाखाची मागणी आलेली होती आता आता आताच आजचं बघू बरोबर आज कुणी मोठी व्यक्ती का मागणी करणारी हा मोठी व्यक्ती काय म्हणाले लागत म्हणून घरचे नाही बोलले माझे बरोबर मग काहीतरी ठरवले विचार करणार हा करू ना आणि हरणाले चांगले तर आपण गरीब माणसं आहे ना आणि हरण्याचं कसं काय हरण्याचं नाही ते माणूस नाही ऐकू शकत बरोबर बरोबर आमचे सरपंच आहे ते हरण्याचं मालक नाव काय सरपंच रामभाऊ पांडे शंकरापूरचे आणि कसं झालं मैदान कसं घेतलं ग्रामस्थानी एकच नंबर चांगले आता गाडी घेऊन जायची बस काय मग काय पहिल्यांदाच तुम्ही आला नाही बघा पहिल्यांदाच आलो कसं वाटलं तरी एकदम एकदम मस्त वाटलं आता 52 लाखावरून किती आली मागणी सुलतानला आता पुढची बघू आता येते फोन मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलाय तिकडे कशात पळतो सुलतान घाटात पळतो ना इकडे पण पळतो कुठली खरेदी हा कुठली पहिले गुरु आमचे पहिले वाचतात लक्ष्मण डायव्हर गळणीमकर त्या क्षेत्र या बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांच्यामुळे आमची ओळख निर्माण झाली आणि त्यांना आम्ही या बैलगाडा क्षेत्रातले आमचे गुरु मानतो आणि हा बैल त्यांच्या धावणीतला लक्ष्मण डायव्हरचे मेवणे आमचे आदरणीय सरपंच रामभाऊ पांढरे यांचा हा बैल आहे सरपंच रामभाऊ पांढरे यांचं पण व्यक्तिमत्व एक चांगलं आहे आणि आम्हाला या क्षेत्रामध्ये जी बैलगाडा क्षेत्रात जी ओळख मिळाली ही लक्ष्मण डायव्हर शिर्डीकर बरोबर त्यांचं म्हणजे सांगण्यासारखं भरपूर काही आहे इथं येऊन कसं वाटलं कसं वाटलं इथं इथं येऊन एक नंबर वाटलं आम्हाला हरण्याला काय मागणी आली का नाही विकायचं नाही आम्हाला विकायचं नाही चला शुभेच्छा तुम्हाला आणि लक्ष्मण ड्रायव्हरचा चेले आमची गाडी आज हाकणार आहे हिंद केसरी बाबू ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर आमचे सुट्टी मेकर कुणाल भाऊ यांच्याकडले पूर्ण साकूरची टीम मी स्वतः रुद्रा साळुंके माऊली पांढरे परशु चिंदे राहुल आयनोर आणि आमच्या अक्षयजी गुजर हे आमच्या टीमचे सर्व मेन कार्यकर्ते चालतंय धन्यवाद नमस्ते नमस्ते आपलं नाव काय संदीप गरुड मोरगाव बरोबर आज कुणाबरोबर गाडी पळाली कॉकटेल बरोबर कॉकटेल बरोबर ह्याचं नाव काय शंकर शंकर मित्रांनो हा शंकर यांनी चांगलीच मैदानामध्ये हवा केली कॉकटेल बरोबर पळाला दोन्ही दोन गाड्या होत्या त्यांना सामान निकाल दिला त्याला एक एक नंबर आणि कुणाला गेला मग आता ही शाईन गाडी शाईन गाडी आता कोणी नील ती नील नील ती नील बरं कोणाचा ड्रायव्हर आज गाडीवर सनी ड्रायव्हर होता सनी ड्रायव्हर होता कसा पायरा जुळाला ते सुजित भोसलेने जुळावला सुजित भोसले मुरुमचे मोरगाव मोरगावचे बरं बरं बाकी काय सांगाल मैदान कसं होतं दिवसात उजेडात फायनल झाली हो मैदान चांगलं झालं रितसर झालं मैदान आणि फाट्या वगैरे फाट्या बी चांगल्या होत्या निकाल सुद्धा कसा दिला फायनल निकाल बी रास्ता दिला आणि पिंटू शेट कसं काय स्वभावाला पहिला कसं शेटचं काय पिंटू शेट देव माणूसच आहे बरं बरं बाकी काय अजून सांगाल बाकी नाही काय मग काय मागणी वगैरे काय फोन बिन आलं का नाही काही चालू पण ती नाही द्यायचं काय किती पर्यंत आली हायस्ट मागणी 10 लाखापर्यंत झाली 10 लाखापर्यंत आलेली बरं बरं आणि मालकांचं नाव काय अजित जगदाळे अजित जगदाळे बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू शेट मोडक दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कसं झालं मैदान मैदान एकदम छान झालं रिसर झालं मैदान आणि आज पहिरा कसा जुळणार होता कॉकटेल आणि दुसऱ्या बैलाचं नाव काय ते शंकर मोरगावकरांचा शंकर कसं काय आज चेहरा निवडला मोरगावचा शंकर झालं नियोजन म्हणजे मोरगावचा वासर पळायचंच ते शंकर म्हणून तर त्याच्यामुळं मागच्या मैदानात पण चांगलं पळवलं होतं ते बरोबर कोणत्या मैदानात पाहिलं होतं तुम्ही त्याला त्याला त्यात मैदान झालं बोरचं मैदान झालं ते त्या मैदानात पळताना पाहिलं होतं त्याला आयोजन नियोजन कसं केलं होतं आयोजकांनी हे उत्सवाचं मैदान होतं पण रितसर झालं एकदम छान झालं नियोजन आणि विशेष म्हणजे अख्खं मैदान पार पडेपर्यंत निकाला कसलीच अडचण नाही म्हणजे मुळात म्हणजे उजेडात झाली हे महत्वाचं सूर्यप्रकाशात झाली सूर्य आणि सगळी टॉपची बैल होती सगळी टॉपची बैल होती चांगली बैल होती निकाल कसा दिला फायनलचा दोन गाड्या समान उतरल्या हा समान थोडंसं थोडं तर नॉर्मल विषय होता पण ठीक आहे आम्ही पण चला ऍग्री झालो की चला जाऊ द्या काय विषय नाही आणि विशेष म्हणजे आयोजकांनी एक आणि दोन नंबरला एकच हा सेम गाड्या होत्या सेम गाड्या त्याच्यामुळे काहीच विषय नव्हता काहीच विषय नव्हता आता पुढचं आगामी नियोजन काय सुंदर रूप आपल्या कॉकटेलचं आगामी नियोजन आता ओडकीचंच मैदान आहे पारंपरिक मैदान आहे 31 तारखेला
नंतर पीर साहेब उत्सव 3 तारखेला दोन मैदान आहे, त्या दोन्ही मैदानात आपले घरचे जवळचे मैदान, दोन्ही घरचे मैदान आहे, त्यामुळे दोन्ही मैदान पळताना दिसेल तुम्हाला. तुम्ही काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना आपल्या 31 तारखेच्या आणि 3 तारखेच्या मैदान संदर्भात? वडकीचं मैदान म्हटलं की एकदम रितसर असतं, त्याच्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडी शौकीनांनी पण यावं आणि बैलगाडी मालक बैल घेऊन पण यावं आणि जे आयोजक पूजेचं पुढचं जे आयोजन करणार त्यांनी पण यावं की पाहावं की वडकीत कसं नियोजन आयोजन असतं, की रितसर म्हणजे रितसर असतं. एकाही बैलगाडी मालकाची तक्रार आजपर्यंत वडकीत कधी झाली नाही, त्यामुळे बैलगाडी मालक चालक प्रेक्षक सगळ्यांनी येऊन पाहते मैदान. त्याचबरोबर आता मी दुसरी मुलाखत आपली स्वच्छ सूर्यप्रकाशात फायनल झालेली मोरगाव नंतर आता ही परत आपली भुगावची बरोबर आहे. आणि काय भारी वाटतं का असं? एकदम छान वाटतं, एकदम म्हणजे काय होतं सगळीच लवकर घरी पण जातात, सगळ्या गोष्टी पण होतात. ड्रायव्हर कोण होता आज गाडीवरती? आज आपले सनी ड्रायव्हर रोळीकर. हा त्याचबरोबर समालोचक पुकरत होते. आज कोणाचा वाढदिवस आहे? नक्की नक्की आमच्या चिरंजीवाचा वाढदिवस, स्वराज भैया. होय त्याचा वाढदिवस आहे. स्वराज भैयाला गिफ्ट दिलं का? हो गिफ्ट आज एक स्वराज चालले लाडकाय सुंदर लाडकाय लाडकाय एकदम. बघा मित्रांनो, छोट्या मालकाला आज आपल्या सुंदर रूप कॉकटेलनी गिफ्ट दिलेले. आता मग गाडी कोणाला ठेवायची? गाडी आता आपल्यालाच राहणार आहे, आपल्याच नियोजन. बरं बरं बरं. सनी ड्रायव्हरने कशी चालवली गाडी? गाडी कसं सगळ्यांना माहिती आहे सनी ड्रायव्हर म्हणजे सनी ड्रायव्हर. आता तुम्ही मागचीच पाहिले सनी, आता कोणत्या मैदान झालं मध्ये मैदान राहटलीचं मैदान, गाडी होती ठेसळून सुद्धा पण गाडी सनीने एवढी गाडी केली की त्या व्हिडिओला कमीत कमी 12 लाखाच्या पुढे व्ह्यू आल्यात. त्याच्यामुळे काही विषयच नाही, म्हणजे सनी ड्रायव्हर सनीच आहे. बरोबर आहे, चालतंय. चला अभिनंदन तुमचं आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.